सोसायटीत होणारे वारंवार वाद आणि लोकांकडनं होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कल्याणमध्ये राजेंद्र सोनावणे या व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे. सुसाईड नोटच्या माध्यमातून पोलीस पुढचा तपास करत आहेत. राजेंद्र सोनावणे हे ओम विशाल राज या सोसायटीचे सेक्रेटरी होते. सोसायटीतील काही लोक त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावत होते. वारंवार स्पष्टीकरण देऊन आणि आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करूनही सोसायटीतले लोक सोनावणे यांना मानसिक त्रास देत होते. पदावरनं राजीनामा दिल्यानंतरही त्यांचा त्रास हा सुरूच होता आणि अखेरीस या त्रासाला कंटाळून राजेंद्र सोनावणे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आमच्यावरनं सोसायटीचा खोटा आरोप केला गेलाय आणि पहिली गोष्ट हा देवराज चव्हाण आहे ना, याने हे सगळे आरोप लावलेले आहेत. त्याच्यात काही एक हे नाहीये. माझा नवरा निर्दोष होता आणि त्याला दिवस रात्र हॅरेसमेंट करत होते. दिवस रात्र सोसायटीचा पैसा खाल्ला, सोसायटीची एवढी कामं केली हे नाही दिसलं. पैसा एकटा खातो का माणूस? राजीनामा पण दिला, पद घेतलं त्यांच्याकडून काढून, तरी पण त्रास देत होते. 2 वर्ष झाले टॉर्चर करत होते. मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तो तुम्ही कुठल्या प्रकारे देणार हे नाही मला माहिती, पण मला न्याय पाहिजे. माझा माणूस तर ते आणून देऊ शकत नाही. हो, झालीच पाहिजे, कारण एखाद्याचा जीव घेणं हे बरोबर. राजेंद्र सोनावणे नावाची व्यक्ती होती, 48 वर्ष वयाची. ती ओम विशाल राज सोसायटी आहे, पौर्णिमा चौकामध्ये त्याचे सेक्रेटरी होते. त्यांच्यामध्ये सोसायटीमध्ये काही प्रमाणामध्ये वाद होते. त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे. त्याच्यामध्ये सुसाईड नोट मिळालेली, त्यामध्ये ते 3 लोकांची नावं टाकली त्यांनी आणि त्याला मानसिक त्रास देत होते असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तरी आम्ही त्याच्यामध्ये अधिक चौकशी करून खात्री करून पुढील कारवाई करत आहोत.